वरण चकोळी अगदी पौष्टिक अशी होणारी रेसिपी आहे लहान मुलंही अगदी ही डिश खाता तुम्ही नक्की ट्राय करा खूप झटपट होते आणि खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे मोठ्यांपासून लहानांपर्यंत तर बघूया ती कशी करायची नमस्कार मी पूनम निकम मी आणि बरंच काहीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते वरण चकोळी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटे तुरडाळ लागणार आहे तुम्ही मिक्स डाळ वापरली तरी काही हरकत नाही पण मी त्या तुरडाळीची दाखवणार आहे ही डाळ व्यवस्थित स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये मी थोडीशी हळद घालती आहे हळद घालून झाली की मीठ थोडंसं मीठ घालायचं आणि हिंग थोडासा हिंगही घालून घेणार आहे इथे तुरडा ही कुकरमध्ये ऊतू जाते तर ती उतू जाऊ नये म्हणून ही एक टीप आहे थोडंसं त्यामध्ये तेल घालायचं आपली डाळ शिजते आहे तोवर इथं मी दोन वाट्या कणिक घेतली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर जिरे घातले आहे आणि ओवाही घातला आहे आता हे सगळे जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून आपलं नेहमीचं चपातीसाठी जसं आपण गव्हाचं पीठ मळून घेतो तसं मळून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असं आणि दहा मिनटं मी बाजूला ठेवणार आहे ते इकडे डाळ आपली शिजून झालेली आहे ती अशी रवीच्या साह्याने आपण एकजीव करून घेणार आहोत एकसारखी करून घ्यायची डाळ मग घट्ट होते घट्टपणा येतो डाळीला आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वात आधी मी मोहरी घातली आहे त्यानंतर जिरे हे दोन्ही व्यवस्थित फुललं की त्यामध्ये कडीपत्ता त्यानंतर लसूण ठेचून घेतलेला आहे लसूण तर हे चिन्नस व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता आपण ह्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालणार आहोत तर इथे मी आता डाळीचा समावेश करते आहे जसं आपण वरण करतो सेम तशीच पद्धत आहे चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं मीठ बेताने घाला आधी घातलेलं होतं डाळ शिजवताना इथे आपलं वरण आता उकळलेलं आहे आता याला मी डबल तडका देणार आहे तर डबल तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतले त्यामध्ये मोहरी आणि जिरे घातले आणि एक लाल बेडगी मिरची घातलेली आहे तुम्ही ते बघू शकता आणि थोडंसं लाल तिखटही घातलं ला आहे आता हा तडका आपण आपल्या डाळीमध्ये द्यायचा आणि डाळ झाकून पुन्हा एक दहा मिनटं उकळून घ्यायची आहे आता आपण आपल्या चकोळ्या करून घेऊया पीठ पुन्हा एकदा एकसारखं करून घेते आहे मी गव्हाचं आता एक गोळा घेऊन तो लाटायचा आहे व्यवस्थित असा पातळ लाटायचा जाड लाटायचा नाही पातळ लाटायचं म्हणजे चकोळी ही पटकन शिजते वर्णामध्ये अशा पद्धतीने लाटून झालं की कटरच्या साह्याने चकोळ्या ह्या एकसारख्या कट करून घ्यायच्या इथे दाखवलं आहे मी तुम्हाला त्याप्रमाणे कट करून घ्या ह्या चकोळ्या ह्या अशा उकळत्या वरणामध्ये सोडायच्या आहेत वरणाला उकळी आलेली पाहिजे त्याशिवाय चकोळ्या ह्या त्यामध्ये सोडायच्या नाही नाही तर खाली त्या बसतात आणि त्याचं सगळं पीठ आणि लगदा होऊन जातं चकोळ्या सोडून झाल्यानंतर मिडियम हीटवर दहा मिनटं झाकण ठेवून मी त्या व्यवस्थित अशा शिजवून घेतलेल्या आहेत आणि इथे आपली वरण चकोळी ही बनवून तयार आहे स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर ही डिश बनवण्यासाठी अतिशय सोपी आणि उत्कृष्ट अशी आहे खायलाही पौष्टिक आहे तर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आज माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्वांचे आभार मानते